पिंपरी चिंचवड मध्ये 8 ते 10 सिलेंडरचा स्फोट झालाय. 21 टन क्षमतेच्या टँकर मधून प्रोपिलिन गॅस अवैधरित्या भरताना हा स्फोट झालाय. ही आग इतकी भीषण होती की रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या 3 स्कूल बस यामध्ये जळून खाक झाल्या. सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रणही मिळवलं. या प्रकरणात अज्ञातांविरोधात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सिलेंडर भरत असताना त्या गळतीमध्ये काहीतरी शॉर्ट्स त्यांना मिळाला, स्पार्क मिळाला आणि ती आग लागली. आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की त्यांना नाईलाज असतो म्हणा घटनास्थळ सोडणं अनिवार्य होतं आणि ते त्या ठिकाणी घटनास्थळ सोडून पळाले. अतिशय गंभीर घटना आहे. याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि जे कोणी इन्वॉल्व्ह असतील याच्यामध्ये त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आणि पुढील प्रक्रिया करण्यात येईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे